बोल। हाँ बोल की माँ हिला रहा त्रिपस नौ सुरता लागली। मम्मी तू दवाखान्यात चालली म्हणल्यावर नीट होऊन यायची, उद्या चालणार तू, उद्या चालणार तू, उद्या चालणार तू। मम्मी तू दवाखान्यातून यायची म्हणल्यावर नीट होऊन यायची। तर माझा अंगठा कसा होता? वाकडा। हां मग आता कसा झाला? सरळ झालाय, तुम्हाला दाखवते आता। हो का? ही पायाचा अंगठा माझ्या, ही अंगठा वाकडा आहे। हो का? ही आणि ही अंगठा सरळ आहे। तू बघितलेला अंगठा दुसरा आहे बाई। हे बघ। तर डाव्या पायाचा अंगठा वाकडा आहे, उजव्या पायाचा अंगठा सरळ आहे। तर माही म्या उजवा पाय डाव्या पायावर ठेवला होता आणि पुढं सरकत होते, तर लगेच कशी करते मम्मी तू चालायला लागली, मम्मी तू चालायला लागली, तुझा अंगठा वाकडा होता आता सरळ झाला। तिला रात्रीच्या धरणं उत्सुकता लागली माहीला की मम्मी तू कधी नीट व्हायची, उद्या आता चलतच येणार, उद्या आता चलतच येणार, कधी नीट व्हायची तू? होय। तर मी गेले होते दवाखान्यात अकलूजच्या सरकारी दवाखान्यात गेले होते, माझ्या सर्टिफिकेटचं काम होतं थोडं, आणि त्यासाठी गेले होते। तर सगळ्यांना आनंदाची बातमी आहे की माझं सर्टिफिकेट माझ्यापाशी आलं आहे। तुम्हाला दाखवते सर्टिफिकेट। हो का? सर्टिफिकेट आजपर्यंत मला कुठली सुविधा नव्हती ना, काय नव्हती ना, काय नव्हती। आत्ताशी नुसतं सर्टिफिकेट हातात आलं आहे, अजून मला काय पेन्शन बेन्शन काय असली चालू नाही, ह्याचे करायचं आहे अजून ती। हो का? तर ती चालू करायचं आहे मला आज, म्हणजे आता बघू। आता आज तर शुक्रवार, उद्या शनिवार आणि परत सोमवार, सोमवारी बघायचं आहे ती। आणि लई जण विचारत होती मला की तुम्हाला अपंगाची पेन्शन चालू आहे का, तुम्हाला अपंगाची पेन्शन चालू आहे का। तर मला अपंगाची पेन्शन आजपर्यंत नव्हती चालू, मी आज त्यासाठीच गेलते। माझा आज दिवसभर व्हिडिओ पण नाही आला, कारण आम्हाला जेवायला पण भेटलं नाही 2-2:30 वाजेपर्यंत। हीच काढत होतो आम्ही, कारण ज्यावेळेस मी सोलापूरला गेले होते त्यावेळेस माझं काम झालं नव्हतं। त्यावेळेस 3 वेळा गेले, 3 वेळा माघारी आले, तिथं काही कुणी दखल घेतली नव्हती सोलापूरमध्ये पण। आणि आज माझं काम झालं आहे ते, एवढं भारी वाटलं मला जीवाला की खरंच सांगतो तुम्हाला की ज्यावेळेस तिथं त्यांनी डॉक्टरांनी मला आधी माझं आपलं हे घेतलं होतं, टोकन घेतलं आणि बघितलं त्यांनी, आणि त्याच्यावरती मागं लिहून दिलं की MRI करावं लागेल तुम्हाला, CT स्कॅन करावं लागेल, ती MRI करावं लागेल म्हणले डॉक्टर। आणि मग मी साईटला झाले, साईटला झाल्याच्यानंतर म्हणलं आता काही खरं नाही आपलं, कारण आपल्याला पुन्हा अजून त्याच मार्गावर यावं लागतं आहे। आणि मी पहिलं काढलं होतं गेल्या 5 महिन्यापूर्वी, तर मला वाटलं की आता नाही पुन्हा आणखीन त्याच मार्गावर आपल्याला परत तिथंच लावलं की MRI करा, कुठं काय करा, काय करा, कारण तेवढी तर ऐकत नाही आपली आता दवाखाना करायची कुठं काय। सरकारी दवाखान्यात म्हणलं तर अकलूजमध्ये सुविधा नाही MRI ची, सोलापूरला जावं लागत होतं। मग मी अगोदरच केलं होतं सगळं, अगोदर केलं होतं, मग जरा वेळ बाहेर येऊन बसले। मग बाहेर येऊन बसल्याच्यानंतर पुन्हा डॉक्टरनी माझे कागदपत्र आतमध्ये घेतली, आणि आतमध्ये घेतल्याच्यानंतर त्यांनी म्हणले की तुम्ही ह्याच्या अगोदर कधी आलतात। तर मग ह्याच्या अगोदर कधी आलतात म्हणल्यावर मग म्हणलं मी 5 महिन्यापूर्वी आले होते ह्याच्या अगोदर, मार्चमध्ये गेले होते। तर मग डॉक्टरांनी मोबाईलवर सर्च केलं माझा, इथला नंबर टाकून सर्च केलं, सर्च केलं की डॉक्टर म्हणले तुमचं जसं सर्टिफिकेट आलं आहे म्हणले ना। तर खरं सांगतो तुम्हाला एवढं मला आनंद झाला ना की अक्षरशः मी रडले त्या दवाखान्यात, एवढा आनंद झाला की ज्या वेळेस सोलापूरला मी रडले होते ना, सोलापूरमध्ये रडले होते मी की सोलापूरमध्ये का रडले होते, एवढं पैसे घालून सुद्धा माझं काम झालं नाही म्हणून मी रडत होते सोलापूरमध्ये, आणि आज माझं काम झालं म्हणून मी रडलेले लय रडले तिथं दवाखान्यात। अक्षरशः त्यांनी मला बातमी सांगितल्या ना तुमचं सर्टिफिकेट आलं आहे म्हणल्या एवढं रडायला आलं मी तिथंच रडले दवाखान्यात। पण व्हिडिओ मी काढला नाही दवाखान्यात, नाही काढू वाटला दवाखान्यात व्हिडिओ, कारण लय लोक होते तिथं, कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत, त्यामुळे मी दवाखान्यातला व्हिडिओ नाही काढला।
तर आज मी दवाखान्यात गेले होते त्यासाठी माझा व्हिडिओच नाही आला आज दिवसभर. तर चला मग बाय. व्हिडिओ कसा वाटला माझ्या पण आनंदात तुम्ही पण सहभागी व्हा. तर बाय सगळ्यांना. आणि माझ्या एवढा आल्या आल्या जेवण करते इथं. माझ्या लय गुणाची लेकरू आहे ग ही बालकस. फ्रॉक नाही काय बदलायची कव मग. होय बरोबर.